नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आहे, तर कुठल्या मतदारसंघामधनं किती मतं मिळालेली आहे याची एक यादी आपल्यासमोर आलेली आहे आणि या यादीनुसार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आणि विधानसभानिहाय मतदारसंघ आणि त्यांची यादी ही ऑफिशियल यादी आहे। ही शासकीय यादी तुमच्यासमोर आम्ही ठेवतो आहोत। तर या यादीच्या माध्यमातून हे ग्राफिक्स बनवण्यात आलेले आहेत आणि या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की कशी मतं ही या दोनही उमेदवारांना मिळाली आहे। सरळ लढत या दोन उमेदवारांमध्ये झाली आहे म्हणून दोघांचाच समावेश आपण यात करतो आहे। तर बीड लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान मिळालेलं आहे पंकजा मुंडे यांना 6,77,397, तर बजरंग सोनवणे यांना 6,83,950 इतकं मतदान बीड लोकसभेत मिळालेलं आहे आणि 6,553 मतांची लीड घेत बजरंग सोनवणे या ठिकाणाहून विजयी झाल्यात। तर बघूयात, गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 95,409 मतं पंकजा मुंडे यांना मिळाली आहेत, तर 1,34,505 मतं बजरंग सोनवणेंना मिळाली आहे। बजरंग सोनवणे यांनी गेवराई विधानसभा क्षेत्रामधनं लीड घेतलेली आहे। माजलगाव विधानसभा क्षेत्रामधनं परिस्थिती जवळपास सारखी बघायला मिळाली, 1,05,648 मतं ही पंकजा मुंडे यांनी घेतली आहे, तर 1,04,713 मतं ही बजरंग सोनवणेंनी घेतली आहे। तर माजलगाव विधानसभा मतदारक्षेत्रात अगदी थोड्या मतांच्या फरकाने पंकजा मुंडे या लीडवर राहिलेल्या आहेत। तर बीड शहरात जो भाग आहे, बीड शहर विधानसभा मतदारसंघाचा, त्या भागात 77,605 मतं पंकजा मुंडेंनी घेतली आहेत, तर 1,39,917 मतं ही बजरंग सोनवणेंनी घेतली आहे। बीड शहरामधनं बजरंग सोनवणे यांची लीड ही अत्यंत महत्त्वाची लीड आणि मोठी लीड त्यांनी बीड शहरातनं घेतली आहे, त्यामुळे निश्चितच बजरंग सोनवणे यांच्या विजयाचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। गेवराई, बीड या केज या भागामधनं बजरंग सोनवणेंना चांगली लीड मिळालेली आहे। तर पुढील मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा मतदारसंघ, 1,45,553 मतं यावेळेस पंकजा मुंडेंना आष्टी विधानसभेतनं मिळाली आहे, तर 1,13,299 मतं हे बजरंग सोनवणेंना मिळाली आहे। तर या ठिकाणी आष्टी विधानसभेमधनं पंकजा मुंडे यांनी लीड घेतलेली आहे, त्यांची 1,45,553 मतं होती आणि सोनवणेंची 1,13,299 मतं होती। तर केज विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे या पिछाडीवर राहिल्यात, त्यांनी 1,09,360 मतं घेतली आणि बजरंग सोनवणे यांनी हलकीशी आघाडी इकडे घेतली आहेत, एक साधारणतः 10,000-11,000 मतं अधिक मतं या ठिकाणी यांनी घेतली आहेत। 1,23,158 मतं बजरंग सोनवणेंनी केज विधानसभा मतदारसंघातनं घेतली आहे। परळीमध्ये मात्र पंकजा मुंडे यांनी पुन्हा मुसंडी मारली आहे, त्यांनी आघाडी घेतली आहे, 1,41,774 मतं त्यांनी घेतली आहे, तर बजरंग सोनवणे यांनी 66,940 मतं घेतली आहे। परळीमधनं मोठं मताधिक्य हे पंकजा मुंडे यांना बघायला मिळालं आहे, परळीमधनं पंकजा मुंडे यांना लीड मिळालेली आहे। तर टपालाची मतं 2,048 होती पंकजा मुंडेंना, तर टपालाची मतं 1,418 होती बजरंग सोनवणेंना। टपालांच्या मतामध्ये देखील पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतलेली आहे। तर मंडळी, आपण जर विचार केला तर टपालाच्या मतदानात पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली, त्या लीडवर राहिल्या। परळीमधनं पंकजा मुंडे यांची आघाडी जवळपास डबल होती, त्या लीडवर राहिल्या। केजमधनं मात्र बजरंग सोनवणेंनी बऱ्यापैकी आघाडी घेतली, ते लीडमध्ये राहिले। आष्टीमधनं पंकजा सोनवणेंनी पंकजा मुंडे यांनी चांगली आघाडी घेतली आणि त्या लीडमध्ये आल्या। बीड शहरातनं मात्र बजरंग सोनवणे हे बऱ्यापैकी चांगल्या लीडने बीड शहरातनं त्यांनी लीड घेतली, म्हणजे जशी परिस्थिती परळीमध्ये पाहायला मिळाली 1,41,666, तसे ही बीड शहरामधनं बघायला मिळाली 77,000 आणि 1,40,000 दरम्यान अशी ती लीड पाहायला मिळाली। माजलगावमधनं हलकीशी लीड, थोडीशी लीड ही पंकजा मुंडे यांना मिळाली। गेवराईमधनं मात्र चांगली लीड, जवळपास 40,000 लीड ही बजरंग सोनवणे यांना गेवराई विधानसभेतनं मिळाली। तर एकूण लीड बजरंग सोनवणे यांची 6,553 होती संपूर्ण लोकसभा मतदारसंघामधले। मंडळी, आणखी तुम्हाला कुठल्या मतदारसंघाची आकडेवारी जाणून घेण्याची इच्छा आहे हे कमेंट करून अवश्य कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।